नागपूर शहराचे विभागीय कृषी संचालक रवींद्र भोसले यांनी सन 2022-2023 कृषी खरीप हंगाम शेतकऱ्यांना दर्जेदार व उत्कृष्ट गुणवत्तेच्या कृषी निविष्ठा प्राप्त होण्याच्या दृष्टीने विभागस्तर, जिल्हास्तर व तालुका स्तरावर अशा 70 भरारी पथकाची स्थापना नागपूर विभागामध्ये करण्यात आली आहे. येत्या खरीप हंगामाची पूर्णपणे पूर्वतयारी ही कृषी विभागाच्या माध्यमातून नागपूर विभागामध्ये आपण केलेली आहे. नागपूर विभागाचं सर्वसाधारण जे खरीप हंगामाचं क्षेत्र आहे 19,25,000 हेक्टर क्षेत्राचं आपलं क्षेत्र आहे, खरीपाचं क्षेत्र आहे नागपूर विभागाचं. त्या तुलनेमध्ये 19,58,000 हेक्टर क्षेत्रावर प्रमुख जे आपले नागपूर विभागातले पिकं आहेत, कापूस, सोयाबीन, भात आणि तूर या 4 प्रमुख पिकाच्या पेरणीचं नियोजन 19,58,000 हेक्टर क्षेत्रावर नागपूर विभागामध्ये आपण केलं आहे. आणि या विविध 4 पिकांचे क्षेत्रानुसार किती बियाणं आपल्याला लागणार त्यानुसार बियाणे उपलब्धतेचं नियोजन आपण या 4 पिकाच्या बाबतीमध्ये केलेलं आहे. भात, कापूस, सोयाबीन, तूर या 4 पिकांचं व इतर देखील खरीप ज्वारी असेल, भुईमुग असेल, तीळ असेल, कराळ असेल या सर्व पिकांचं जे बियाणं आहे ते मुबलक स्वरूपामध्ये आवश्यकते एवढं आपण शेतकऱ्यांना विविध विक्री केंद्राच्या माध्यमातून हे उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे खताच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर साधारणपणे गेल्या 3 वर्षामध्ये 5,84,000 मेट्रिक टन हा आपला खताचा सरासरी वापर खरीप हंगामाचा असतो. त्या तुलनेमध्ये 6 लाखापेक्षा जास्त मेट्रिक टनाचं आवंटन हे आपल्याला राज्य शासनाच्या माध्यमातून मिळालं आहे. आता 15 जूनपर्यंत जर बोलायचं झालं तर साधारणपणे 2.5 लाख मेट्रिक टन खत हे आपल्याला आवश्यक असतं. त्या तुलनेमध्ये 2,55,000 मेट्रिक टन हे रासायनिक खत हे बाजारामध्ये आपल्याला आज उपलब्ध आहे. त्यातून 1,44,000 मेट्रिक टन विक्री वेगळी झालेली आहे आणि 2,55,000 मेट्रिक टन खत हे आजच्या तारखेला विविध विक्री केंद्रांमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामध्ये युरिया आहे, सिंगल सुपर फॉस्फेट आहे, DAP आहे, त्याचप्रमाणे संयुक्त खतं देखील मुबलक प्रमाणामध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहेत. यानिमित्ताने शेतकरी बांधवांना मला या ठिकाणी आवाहन करायचं किंवा विनंती करायची आहे की बियाणं आणि खतं हे मुबलक प्रमाणामध्ये बाजारामध्ये उपलब्ध करून दिलं आहे. बियाण्याच्या बाबतीमध्ये मग कापूस असो, सोयाबीन असो, तूर असो किंवा भात असो या बाबतीमध्ये आपण विक्री केंद्रावरून बियाणे खरेदी करताना अधिकृत परवानाधारक विक्री केंद्रावरूनच बियाणं किंवा खतं किंवा कीटकनाशकं आपण विकत घ्यावी अशा प्रकारची विनंती मी शेतकरी बांधवांना करत आहे. त्याचप्रमाणे बियाणं विकत घेत असताना पक्की पावती बियाणं, खतं आणि कीटकनाशकं विकत घेत असताना दुकानदाराकडनं पक्की पावती ही निश्चितपणे घ्यावी. बियाणे वापरत असताना पेरणीसाठी बियाण्याची बॅग आहे ती वरून न फाडता खालच्या दिशेने फाडावी, जेणेकरून ते टॅग जे असतात प्रमाणीकरणाचे टॅग ते तसेच राहतील. आणि थोडं बियाणं हे जर काही पुढे चालून उगवण क्षमतेची प्रश्न निर्माण झाल्यास तर थोडं बियाणं आपल्याकडे राखून ठेवावं, जेणेकरून ते बियाणं आपल्या प्रयोगशाळेमध्ये तपासणी करून त्यामध्ये पुढे आपल्याला त्या उत्पादकावर किंवा वितरकावर कारवाई करता येईल. त्याचप्रमाणे बियाण्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे बाजारामध्ये STBT किंवा इतर वेगवेगळ्या ब्रँडनं बियाणं येत असतं आणि ते शेतकरी टू शेतकरी किंवा अनधिकृत व्यक्तींकडनं त्याची विक्री होत असते. मी यानिमित्तानं शेतकरी बांधवांना विनंती करतो की कुठल्याही प्रकारे पावती न घेता, पक्की पावती न घेता कुठल्याही प्रकारे अनधिकृत व्यक्तीकडनं किंवा विक्री परवाना नसलेल्या विक्री केंद्राकडनं आपण कापूस असेल किंवा सोयाबीन असेल कुठल्याही प्रकारचं बियाणं हे खरेदी करू नये. आपण जे अधिकृत विक्री केंद्राकडून बियाणं खरेदी केलं आहे त्याबद्दल आपल्या शंका आल्यास किंवा अमुक एका ठिकाणी रासायनिक खतामध्ये भेसळ आढळते किंवा रासायनिक खताचं जास्त दराने विक्री होते आहे असं आढळून आल्यास आमच्या तक्रार निवारण कक्षाला आपण संपर्क करावा. भरारी पथक देखील आम्ही विभाग स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि प्रत्येक तालुका स्तरावर असे मिळून पूर्ण नागपूर विभागामध्ये 69 भरारी पथकं हे नेमलेले आहे आणि ते विक्री केंद्राची तपासणी करत आहेत. परंतु या व्यतिरिक्त जर शेतकऱ्यांना अनधिकृतपणे कुठे बियाणे विक्री होत आहे किंवा बोगस बियाणेची विक्री होत आहे असं आढळल्यास मी या निमित्तानं शेतकरी बांधवांना विनंती करतो की आमचा विभाग स्तरावर जो तक्रार निवारण कक्ष आहे त्याचा नंबर आहे 93-73-82-11-74. मी पुन्हा एकदा नंबर रिपीट करतो किंवा पुन्हा सांगतो, 93-73-82-11-74 या भ्रमणध्वनी क्रमांकावर शेतकरी व्हॉट्सॲपद्वारे किंवा दूरध्वनी करून तक्रार नोंदवू शकतात. याच्या व्यतिरिक्त JDA नागपूर @gmail.com
हा आमचा ईमेल आय डी आहे ऑफिसचा, या मेल आय डीवर तुम्ही लिखित तक्रार देखील करू शकता, जेणेकरून त्वरित अशा प्रकारे बोगस बियाणं किंवा बोगस खत विक्री करणाऱ्यावर कारवाई करता येईल असे या निमित्ताने मी आवाहन करत आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.